हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार होतो अठराशे एकावन्न साली खेळला गेला होता आणि हा गेम सजेस्ट केलेला आहे ऋषिकेश दाते या सबस्क्रायबरने या डावामध्ये पांढऱ्या बाजूला आहे अॅडॉल्फ अँडरसन आणि काळ्या बाजूला आहे लायोनेल किसेरेट्सकी डावाची सुरुवात अँडरसनने केली ई फोर उत्तर आले ई फाईव्ह एफ फोर ही किंग्स गॅम्बिट ओपनिंग आहे ई e टेक्स एफ फोर आणि किंग्स गॅम्बिट ॲक्सेप्ट केल्यानंतर बहुतांश वेळा पांढरा खेळाडू हा आपला घोडा या स्क्वेअरवरती आणतो आणि ही काळजी घेतो की हा वजीर या स्क्वेअरवरून चेक देऊ नये जेणेकरून हा घोडा त्या स्क्वेअरवर कंट्रोल ठेवेल पण अँड्रसनने या डावात निवडलेली चाल होती बिशप सी फोर क्वीन एच फोर चेक किंग एफ वन अनेक वेळा हे देखील पुढे घेतलं जातं ते मॉर्फी स्टाईल गॅम्बिट आहे पण ते पुढे घेतले तर किंग साईड एक्सपोज होण्याचा सा धोका असतो म्हणून अँड्रसनने ती चाल न वापरता वापरलेली चाल आहे किंग एफ वन पुढची उत्तर होते बी फाईव बिशपटेक्स बी फाईव्ह नाईट एफ सिक्स नाईट एफ थ्री आणि आता हा घोडा इथे आणून हा स्क्वेअरवरती अँडरसन कंट्रोल करतो आहे क्वीन एच सिक्स डी थ्री नाईट एच फाईव नाईट एच फोर क्वीन जी फाईव आता या घोड्याला कोणाचाही सपोर्ट नाही आहे म्हणून नाईट एफ फाईव्ह सी सिक्स जी फोर आणि या उंटावरती या प्याद्याने अटॅक केलेला असताना देखील अँडरसनने हे प्यादे पुढे घेतले या घोड्याला सपोर्ट दिला त्याचबरोबर या घोड्यावरती अटॅक केला आणि हे करताना त्याने आपल्या हत्तीचा हा जो कॉलम आहे तो आता मोकळा केलेला आहे आणि ते, ते करताना या पांढऱ्या उंटाकडे त्याने लक्षही दिलं नाही त्यामुळे पुढची चाल होती नाईट एफ सिक्स काळ्या खेळाडू देखील उंट मारायची घाई न करता आधी आपला घोडा वाचवला जीवन जसे मी म्हणालो की हा कॉलम मोकळा केलेला आहे त्यामुळे अँडरसनने पहिल्यांदा हत्ती इथे घेतला त्याने अजूनही उंटाकडे लक्ष दिलेलं नाही काळ्या खेळाडूची चाल होती सी टेक्स बी फाईव्ह त्याने तो उंटाचा सॅक्रिफाईस ॲक्सेप्ट केलेला आहे एच फोर क्वीन जी सिक्स एच फाईव्ह आणि हळूहळू अँडरसनने आता हा वजीर इथे या एरियामध्ये ट्रॅप केलेला आहे क्वीन जी फाईव्ह क्वीन एफ थ्री आणि आपण आता बघू शकतो की जरी राजाच्या आजूबाजूची सगळी प्यादी पुढे ढकलली असली तरीही अँडरसनने हत्ती वजीर घोडा आणि ही दोन प्यादी अशी मिळून त्या राजाच्या भोवती एक असं कॅसल तयार केलंय की जिथे काळा खेळाडू ते ब्रेक करू शकत नाहीये कारण त्याचे कोणतेही पिसेस अजूनही ऍक्टिव्हेट झालेले नाही उलट अँडरसनने आता किंग साईड जी आहे ती पूर्णपणे ऍक्टिव्ह केलेली आहे पुढची चाल होती नाईट जी एट ही 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 चाल बघून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की एकटा वजीर आता बाहेर आहे आणि सगळे बाकीचे मोहरे आपापल्या जागेवर आहेत बिलकुलही डेव्हलपमेंट नाही आहे बिशप एफ फोर अँडरसनने आपला काळा उंट देखील ऍक्टिव्हेट केला आणि आता त्याने थेट वजीरावरती हल्ला केलेला आहे क्वीन जी सिक्स सॉरी क्वीन एफ सिक्स नाईट सी थ्री बिशप सी फाईव्ह नाईट डी फाईव्ह आता हा उंट या हत्तीवरती अटॅक करतोय पण त्या बदल्यात अँडरसनने घोडा पुढे घेतला आणि थेट वजीरावरती हल्ला केलेला आहे ज्याला काळा खेळाडूने उत्तर दिले क्वीन टेक्स बी टू त्याने हे प्याद मारून या हत्तीवरती हल्ला केला आता पाहिलं तर दोन्ही हत्ती हे ट्रॅप झालेले आहेत किंवा दोन्ही हत्तींवरती एकाच वेळी प्रेशर आहे पण याही परिस्थितीमध्ये अँडरसनने खेळलेली चाल होती बिशप डी सिक्स त्याने हा उंट इथे आणला आणि उंट एक्सचेंज करण्याची ऑफर दिलेली आहे त्यासोबत हा जो डायगोनॉल आहे तो कंट्रोल केलेला आहे आणि हा स्क्वेअर देखील कंट्रोल केलेला आहे पण काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती बिशप टेक्स जी वन ज्याला अँडरसनने उत्तर दिले ई फाईव्ह त्याने ह्या उंटाला इथे अजून सपोर्ट ॲड केला हे पाहून काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स ए वन चेक ज्याला अँडरसनने उत्तर दिले किंग ए टू नाईट ए सिक्स पण आता ह्या सर्व चाली खेळायला खूप उशीर झाला होता कारण ह्यानंतर अँडरसनने एक नॉकआउट पंच मारला जो होता नाईट टेक्स्ट जी सेवन चेक आता जर तुम्ही पाहिलं तर हा काळा राजा इथे येऊ शकत नाही म्हणजेच ह्या काळ्या उंटातने हा, हा डायगोनल कवर करणे किती इम्पॉर्टंट होते हे तुम्हाला लक्षात आलं असेल तो पुढेही येऊ शकत नाही त्याला कंपल्सरी एकच स्क्वेअर आहे तो म्हणजे हा त्यामुळे किंग डी एट ही चाल खेळावी लागली आता परत जर तुम्ही पाहिलं तर समजा हा उंट इथे आणला आणि या राजाला चेक दिला तर राजा पांढऱ्या घरावर येऊ शकत नाही राजा हा उंट देखील मारू शकत नाही राजा या घरावर देखील येऊ शकत नाही कारण तिथे घोड्याचा चेक आहे पण तो घोड्याने हा उंट मारू शकतो आणि आता अँडरसनचा अटॅक हा संपलेला आहे काळा राजा हा सुरक्षित आहे म्हणूनच किंग डी एट या चालीनंतर हा घोडा जो आहे त्याने हा स्क्वेअर कंट्रोल करायला नको हेच अँडरसनला पाहिजे होतं त्यासाठी त्याने एक अशी चाल खेळली जी तुमच्या लक्षात आली आले असेलच आणि या चालीचंही खूप कौतुक झालं ती चाल होती क्वीन एफ सिक्स चेक आता काळ्या खेळाडूकडे हे क्वीन सॅक्रिफाईस अक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता कारण तो पांढऱ्या घरात जाऊ शकत नाही घोड्याचा चेक आहे तो काळ्या घरात जाऊ शकत नाही उंट आणि हत्ती डबल चेक आहे इथेही येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी खेळलेली चाल होती नाईट टेक्स एफ सिक्स ज्यामुळे आता हा घोडा इथून काळ्या घरावर आलेला आहे तो हा स्क्वेअर कंट्रोल करू शकत नाही म्हणून अँडरसनने पुढची चाल खेळली बिशप ई सेवन चेक आणि हा चेकमेट झालेला आहे तुम्ही जर पाहिलं तर दोन घोडे आणि एक उंट यांचा वापर करून अँडरसनने काळ्या खेळाडूचा राजाला चेकमेट केलेला आहे आणि त्याच वेळी काळ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातहीच्या सातही मोहरे जिवंत आहेत अँडरसनने काळ्या खेळाडूचा एकही मोहरा न मारता त्याला चेकमेट केलं म्हणजेच याही डावात बघून तुम्हाला हे देखील लक्षात आलं असेल की फक्त मोहरे जास्त असून फायदा नसतो तर महत्वाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या तुम्ही ऑक्युपाय करायला हव्यात ज्या या डावात अँडरसनने केल्या आणि या डावाला अँडरसनचा इम्मॉर्टल असं देखील म्हटलं जातं अँडरसनबद्दल अजून माहिती सांगायची तर अँडरसन हा त्या काळामध्ये जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम खेळाडू मानला गेला होता पहिल्या क्रमांकावर होता अमेरिकन खेळाडू पॉल मॉर्फी आणि अँडरसन दुसरा होता आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी लवकरच नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन नवीन नवीन गेम्स मला सजेस्ट करत रहा धन्यवाद